चेतन शिवांकूर हे 15-20 अंध मुलांचे घर. घर काय ते तर नंदनवनच त्यांच्या आयुष्यातील. चेतन शिवांकूर नावाचा सामाजिक प्रबोधनाचा त्यांचा एक गायन समूह असून महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध भागात त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम होत असतात. उन्हाळ्यात तर लग्न समारंभानिमित्त चेतन शिवांकूरच्या ऑर्केस्ट्राला प्रचंड मागणी. परंतु लॉकडाऊन मुळे त्यांनाही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे जीवन अगोदरच अंधकारमय म्हणून लॉकडाऊन हा त्यांच्यासाठी कायमचा. म्हणून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात चेतन शिवांकूरच्या या अंध मित्रांनी आपल्या घासातील घास समाजात गरजूंना देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हेही दिवस जातील म्हणून कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असा सामाजिक संदेश चेतन चितकर यांनी आपल्या गायनातून दिला आहे. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. आजा एक एक सारा इजा चालना काय नाही करायचं मला दीजे लॉकडाऊनचा आज 17वा दिवस आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकाच्या जीवनात अनेक समस्या उभ्या झालेल्या आहेत. लोक परराज्यातून काही लोक आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी आली होती किंवा आपल्याही वाशिम जिल्ह्यातील काही लोक बाहेरगावी गेले असतील ते आहे तिथेच आहेत. परंतु या लॉकडाऊनमुळे झालं काय तर त्यांचा हातातील काम गेलं आणि हातातील काम गेल्यामुळं त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. परंतु माणुसकी अद्यापही जिवंत आहे याचा प्रत्यय आज मला वाशिमच्या चेतन शिवांकूर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आला. माणुसकी जिवंत कशी आहे तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की भूक लागल्यावर जेवण करणं ही झाली आपली प्रकृती, हा झाला निसर्ग नियम. भूक लागल्यावर जेवण करणं ही झाली प्रकृती, भूक न लागताही जेवण करणं ही झाली विकृती. परंतु भूक लागल्यावर आपलं पोट उपाशी असतानाही दुसऱ्याला जेवू घालणं ही झाली आपली भारतीय संस्कृती. म्हणून वाशिमचा जे काही चेतन शिवांकूर हे जे काही सामाजिक ग्रुप आहे सगळे आमचे अंध बांधव इथे आहेत. समाजाने त्यांना जे काही दिलं त्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज या वाशिममध्ये अडकलेल्या
हे जे काही परराज्यातील आपले बांधव आहेत, आज वत्सगुल्म लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला त्यांची मजबुरी दाखवायची नाही आहे, परंतु खरोखर चेतन शेवाळकरने जो काही हा उपक्रम राबवला तो अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांचं पोट तर भरलेलंच आहे, परंतु आपल्या घासातला घास काढून त्यांनी इतरांचं पोट भरण्याचं एक कौतुकास्पद कार्य केलेलं आहे आणि हीच माणुसकी आज आपल्याला करायची आहे माणूस पण जगवण्यासाठी. तर जाणून घेऊयात नेमक्या काय अडचणी होत आहे त्यांच्या. तर कुंभरखेडा हे गाव आहे केकतुंबऱ्यापासून अलीकडे 7 ते 8 किलोमीटरवर आहे. जी नमस्ते, आपका नाम बताओ. मेरा नाम चांदनी जांगड़े है और मैं बलौदाबाजार जिला छत्तीसगढ़ की हूँ. कितने दिन से काम कर रहे थे इस गांव में? यहाँ 2 महीना हो गए हम लोग को आए, बस 8-10 दिन बस काम किए हैं. उसके बाद पूरा ये कोरोना वायरस के नाम से पूरा काम बंद हो गया लॉकडाउन के नाम से. जो आपका जो ठेकेदार थे उन्होंने कुछ मदद की आपको? हाँ, दे रहे राशन पानी सब दे रहे हैं ठेकेदार भी और ये गाँव वाले सब हमारी मदद के लिए. जो चेतन शिवंकुर है, जो भी जो बच्चे है देख नहीं पाते उनका ये सामाजिक कार्य है, ये जो आपको योगदान मिल रहा है अभी क्या कहना चाहोगी आप? जी, मैं इनके बहुत आभारी हूँ जो हमारे मदद के लिए राशन पानी सब दे रहे हैं. ये अंधे विकलांग हैं जो सब हमारी मदद के लिए राशन पानी दे रहे हैं. उस दिन और दिए थे, आज फिर लाए हैं, इसके मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ. ठीक है, अभी धन्यवाद. अच्छा है ना, अभी चल रहा है ना राशन पानी? हाँ, मिल रहा है अभी सब ठीक चल रहा है, सब राशन पानी दे रहे हैं, अभी सब है हमारे पास. कितने पूरे कितने आपके साथ फैमिली कितने परिवार है? हम लोग 20-22 आदमी हैं जो यहाँ फंसे हैं, काम के लिए आए थे, हमारे मदद के लिए सब दे रहे हैं राशन पानी. गांव वाले भी हमारी मदद कर रहे हैं. कोई परेशानी नहीं आपके गांव के जैसा महसूस हो रहा है यहाँ पे? हाँ, हमारे गांव के जैसे महसूस हो रहे हैं, हमारे कुछ कमी नहीं है, सब अच्छे हैं, सब ठीक. ठीक है, चलो खुशी की बात है. सर खरोखर आनंदाजी गोष्ट है, कारण की पर राज्यातील मजूर आज हातात काम नाही आहे, पैसा नाही आहे, तर पोट भरायचं कसं हा त्यांच्या समोर प्रश्न होता. परंतु वाशिमच्या चेतन शेवाळकर या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून त्यांना जे काही खारीचा वाटा ते देत आहेत. आपल्यासोबत आहेत चेतन. चेतन, सर्वात पहिल्यांदा तुझं वत्सगुल्म लाईव्हतर्फे अभिनंदन, तुझे आभार. मित्र, ही कॉन्सेप्ट कशी डोक्यात आली? तर सर्वांना माझा नमस्कार. मी चेतन उचितकर, मी मुक्काम पुस्तक एक उमरा तालुका जिल्हा वाशिम इथे मी राहतो. तर माझा हा संगीताचा छोटासा ग्रुप आहे आणि आम्हाला जे कार्यक्रमामध्ये जे पैसे मिळतात खाऊसाठी, तर त्या पैशांमधून मला माहिती मिळाली की माझ्या गावाशेजारी जे गरीब मजूर आहेत त्यांना खायला अन्न नाही, लॉकडाऊनमुळे ते या ठिकाणी अडकलेले आहेत. तर माझ्या मनात हा विचार आला की या मजुरांना आपण काहीतरी खारीचा वाटा म्हणून काही ना काही दिलं पाहिजे. तर ही गोष्ट माझ्या बाबांनी मी सांगितली आणि सर्वांनी ही गोष्ट माझी मान्य केली आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही त्यामध्ये तांदूळ, गहू, साखर, डाळ, राशन वगैरे अनेक सामान मी या गरीब मजुरांना देत आहोत. काय सांगशील चेतन, आता लॉकडाऊन आहे, लोक घराच्या बाहेर निघत आहेत, आपले मजूर अडकलेले आहेत, तरी लोक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत, तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समाजाला तू काय संदेश देशील? मी एवढा संदेश देईल की सरकारने जी संचारबंदी जी लागू केलेली आहे, परंतु ही संचारबंदीला आपण घाबरून जाऊ नका, कारण आमच्या जीवनात सुद्धा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गाने कायमस्वरूपाची संचारबंदी आम्हाला केलेली आहे, पण तरी सुद्धा मी सुखी आनंदी जीवन जगतो. माझी विनंती आहे सर्व लोकांना, आपली जी संचारबंदी आहे ती फक्त कायमस्वरूपाची नाही आहे, ही फक्त काही दिवसासाठी संचारबंदी आहे, म्हणून या संचारबंदीचं तुम्ही नियमित पालन केलं पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे, एका दुसऱ्याच्या संपर्कात तुम्ही जास्त येऊ नका आणि आपली काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. डॉक्टर, पोलीस, नर्स, स्वच्छता कामगार या सर्व लोकांना तुम्ही सहकार्य करा, कारण हे लोक आपल्यासाठी मेहनत करत आहेत, म्हणून त्यांना तुम्ही सहकार्य करा. त्यांच्यावर तुम्ही काम आपण त्याला धाक टाकू नका, त्यांच्यावर तुम्ही खेकसू नका, तर त्यांना निश्चित तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद. हे जे मजूर आहेत गड आपल्या छत्तीसगडमधून आलेले, आपल्या PM ग्राम सडक योजना साठी काम करण्यासाठी, परंतु हे जे सरकारचं लॉकडाऊन झालेलं आहे त्यांच्यामुळे हे आता इथं सध्या बसलेले आहेत, यांचे कामसुद्धा बंद आहे आणि त्यांना त्यांचे जे ठेकेदार आहेत ते वारंवार त्यांना मदत करतात, तरीही आज 2 दिवस झाले माझ्या बाजूला जे खेड आहे केकतमरा म्हणून, तिथले चेतन उचितकर सहायक माझे मित्र, पुन्हा त्यांचेच वडील पांडुरंग उचितकर हे यांनी आमच्या गावात येऊन 1 क्विंटल गहू,
एक क्विंटल 10 किलो साखर अशी बरीच समजा डाळ धान्य हे या मजुरांना आणून दिले, त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहो, धन्यवाद. मित्रांनो, तर काळ खूप भयानक आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्ताची संख्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये वाढत आहे. वाशिममध्ये देखील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु या लॉकडाऊनमुळे झालं काय, अनेक गोरगरीब जनता अशा अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत. आपण माणुसकी म्हणून त्यांना मदत केली पाहिजे, परंतु मदत करत असताना एक लक्षात घ्या की दे आर नॉट बेगर्स. सध्या त्यांच्यावरती वेळ आलेली आहे, म्हणून फोटो किंवा व्हिडिओ असे अपलोड करून आपल्या अजाणतेपणाचं प्रदर्शन आपण केलं नाही पाहिजे, कारण की त्यांच्यावर सध्या ती वेळ आहे. परंतु आज आम्ही हे का बनवतो आहे, समाजाला एक सकारात्मक प्रेरणा मिळावी, चार लोक अजूनही अशी मदत करण्यासाठी पुढे यावेत, म्हणून आमचं ते कामच आहे. म्हणून चेतन सेवांकुरूच्या माध्यमातून जो काही हा उपक्रम राबवला जात आहे, खरोखर वत्सगुल्म लाईव्हतर्फे अशा उपक्रमाला शुभेच्छा. तर हिडो जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, कुंभारखेडा, वाशिम.